तर मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीचं पहिलं मुखदर्शन काल घडलं. भाविकांना मुंबईच्या राजाचं भाविकांना आता ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून गणेश गल्लीच्या राजाचं हे दर्शन ऑनलाईन पद्धतीनं आता होणार आहे. कोरोनामुळे या ठिकाणी सार्वजनिक मंडळामध्ये गणेश भक्तांना परवानगी नाही आहे, मात्र ऑनलाईन दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. आणि काल बाप्पा या ठिकाणी विराजमान झाले, त्यांचं ऑनलाईन दर्शन काल भाविकांना मिळालं आणि तीच दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहेत. दरम्यान कोरोनाच्या सावटामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये भाविकांना प्रवेश नसणार आहे, त्यामुळे भाविकांना ऑनलाईन दर्शन घेण्याची मुभा मात्र देण्यात आली आहे. आणि आता एक महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस शहरामध्ये कलम 144 लागू केले, त्यामुळे पुढील 9 दिवस आता सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास जमावबंदी आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. यासोबतच राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध करण्यात आला असून आता नागरिकांना दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.